So once again, welcome all of you. In last lecture, we have discussed the deviation Germer experiment. Once again, we will revise it. And let's see what are the observation, experimental observation of the deviation and Germer experiment. And verify the de Broglie's relation. याला काही ऑप्टिक्स आहे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट लागणार ते ऑप्टिक्स चे कन्सेप्ट आपण डायरेक्टली इथे घेणार आहोत ओके आणि तिथे हा व्हेरीफाय करणार आणि जी काही आपल्याला मॅक्सिमम वेव्हलेंथ किंवा मॅक्सिमम व्होल्टेजला जी काही आपल्याला वेव्हलेंथ मिळालेली आहे ती वेव्हलेंथ पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ऍज इट इज तर बघा वन्स अगेन आय विल रिवाइज द डेविएशन जर्मर एक्सपेरिमेंट यामध्ये काय दिलेलं आहे बघा लास्ट टॉपिक आहे युनिटचा त्यानंतर रिव्हिजन करणार आहोत आपण वन्स अगेन वी विल सी द वन क्विक रिव्ह्यू ऑन दिस पर्टिक्युलर युनिट Am I audible to all of you? Yes, clear it now. Okay, done. Then, काय होतं याच्यामध्ये deviation Germer experiment मध्ये एक vacuum chamber, त्यामध्ये एक tungsten filament. Okay, highlighter कडे लक्ष द्या फक्त highlighter कडे लक्ष द्या. Highlighter कडे लक्ष द्यायचं हाँ. This is the tungsten filament through which the electron get ejected. या tungsten filament मध्ये electron eject होणार आणि ते collimated anode काय करणार? It accelerate that electron. जे काही इलेक्ट्रॉन्स आहे त्याला ऍक्सलरेट करण्याचं काम कोण करतं हे कोलिडिंग एनोड ज्याला आपण हाय पोटेन्शियल प्रोव्हाइड करणार आहोत बरोबर आहे इथे इलेक्ट्रॉन बीम येणार आणि इलेक्ट्रॉन बीम हा निकेल क्रिस्टलवर इन्सिडेंट होणार आणि इथून ऍक्च्युअली स्कॅटरिंग होणार बरोबर आहे त्या इलेक्ट्रॉनचं बरोबर तर पार्टिकल असला तर एकाच ठिकाणी कुठेतरी आपल्याला तो आयडेंटिफाय व्हायला पाहिजे होता बट इट बिहेव्ज ॲज अ वेव जेव्हा इथून इलेक्ट्रॉन आपण ऍक्सलरेट केला आणि याच्यावर इन्सिडेंट केला आणि जेव्हा तो रिफ्लेक्ट झाला थ्रू द निकेल क्रिस्टल then it is observed that there is a density of electron at somewhere it is higher and at certain point it is lower kude tari electron chi density jaast hoti kude tari electron chi density kami hoti baka ha electrons ite kude tari ya space madhe ahe barabar ha ya scale var kiwa ya scale var apan jo he lavlela hai kay mhanto yala movable detector barabar aha ha movable detector te electron la detect karnar ahe mhanje capture karnar ahe आणि हा कॅप्चर केलेला इलेक्ट्रॉन कुठे दाखवणार तुम्हाला करंट दाखवणार कशामध्ये या गॅलोनामीटर मध्ये स्मॉल डिटेक्ट दाखवणार म्हणजे जर सपोज त्यांनी इलेक्ट्रॉन डिटेक्ट केला तर गॅलोनामीटर काय होणार डिफ्लेक्ट होणार बरोबर इलेक्ट्रॉन डिटेक्ट नाही केला तर गॅलोनामीटर डिफ्लेक्ट होणार नाही बरोबर हा मुव्हेबल डिटेक्टर आपण या पॉइंट पासून दिसतं या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत काय करतोय आपण मूव्ह करणार आहोत बरोबर तर इनिशियली ही ऑब्झर्व दॅट काय पहिल्यांदा इनिशियली कुठेच त्याला काही डिटेक्शन जाणवलं नाही बट ॲट आय थिंक मला वाटतं 50 डिग्रीला म्हणजे हा जेव्हा त्यांनी मुव्हेबल डिटेक्टर या अँगल 50 डिग्रीला आणलाय म्हणजे हा जो थीटा होता हा थीटा किती झाला बेटा 50 वेन थीटा इज इक्वल टू 50 डिग्री वाट त्यांनी काय ऑब्झर्व केलंय काय ऑब्झर्व केलंय की तिथे तुमचा हा गॅलोनामीटर सडनली डिफ्लेक्ट होतोय मॅक्सिमम व्हॅल्यू शो करतोय बरोबर आहे म्हणजे त्यांनी करंट शो केला गॅलोनामीटरनी याचा अर्थ इथे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स कलेक्ट झाले कुठे 50 डिग्री अँगल्सवर बरोबर आहे नंतर पुढे आणखी अँगल्स वाढवला तर परत काय होतं इथे गॅलोनोमीटरनी डिफ्लेक्शन शो करणं बंद केलं बरोबर आहे मग याचं कारण काय की एकाच म्हणजे शो बंद केलं नाही बट काही डिफ्लेक्शन दाखवलंय बट नॉट मॅक्सिमम 50 डिग्रीला त्यांनी मॅक्सिमम डिफ्लेक्शन दाखवलंय बाकीच्या ठिकाणी पण त्यांनी डिफ्लेक्शन दाखवलं या अँगलला पण त्यांनी डिफ्लेक्शन दाखवलंय या अँगलला पण त्यांनी डिफ्लेक्शन दाखवलंय पण ते डिफ्लेक्शन कसं होतं कमी होतं बरोबर आहे म्हणजे तिथे सुद्धा करंट आहे बट कमी आहे मग हा जो बीम ऑफ इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यामध्ये प्लेंटी ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याची डेन्सिटी कुठे जास्त आहे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे कुठे कमी आहे याचा अर्थ काय की हे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न शो करत आहे बरोबर आहे म्हणजे एक गनचं एक्झाम्पल घेतलं या गन मधून जर आपण जसं लाईट हे बघाय याला एक गनचं एक्झाम्पल घेतलं इथे एक गन आहे ठीक आहे या गन आहे या गन मधून आपण इलेक्ट्रॉन काय केले बाहेर पाडले ठीक आहे इलेक्ट्रॉन जर तुम्ही याच्याकडे बघितलं नाही तर हे बघा इंटरफरन्स पॅटर्न शो करणार हे सडनली इलेक्ट्रॉन्स याच ठिकाणी इन्सिडेंट होणार नाही हे काय करणार काही इलेक्ट्रॉन इकडे जाणार काही इलेक्ट्रॉन इकडे जाणार बरोबर आहे कुठे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कुठे तरी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे शो करत आहे म्हणजे हे कशाचं फिनॉमिनॉन आहे लाईटचं फिनॉमिनॉन आहे बरोबर आहे इंटरफरन्स डिफ्रॅक्शन म्हणजेच लाईटचं फिनॉमिनॉन म्हणजे काय आहे की हा वेव्ह सारखा बिहेव पण करत आहे तेच त्यांना प्रूफ करायचं होतं की लाईट जो आहे लाईट पार्टिकल ज्याला आपण क्वांटम फोटॉन वगैरे म्हणत होतो किंवा हे वेव सारखे सुद्धा बिहेव करतात बरोबर आहे ते त्यांनी याला याच्या आधी कोणी सांगितलं होतं याच्या आधी कोणी सांगितलं डी बॉर्ग्लीजनी मॅटर इज अ वेव हे आणि प्रूफ करून दाखवलं कोणी डेविएशन आणि जर्मर तर इथे हा एक्सपेरिमेंट आपला संपलेला होता तर याचे एक्सपेरिमेंटल जे सेटअप आपला व्हॅल्यूज आहेत त्या एक्सपेरिमेंटल सेटअपच्या काही व्हॅल्यूज आपल्याला लर्न करायच्या आहेत प्रॉपरली लेट अस सी दॅट व्हॅल्यूज व्हॉट ऍक्च्युली वी गेट ऍट द एक्सपेरिमेंटल फायनल स्टेज ओके सो ड्युरिंग बघा इथे खाली काय काय एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन झालेलं आहे या क्वेश्चन मध्ये आता इथे तुम्हाला दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये व्हॉट आर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन लेट अस सी नाऊ
बघा फर्स्ट तुम्हाला ऑब्जर्वेशन तर माहिती आहे की आपण जो पोटेन्शियल अप्लाय करतो आहे जो हाय पोटेन्शियल बघा तिथे इलेक्ट्रोलिक नॉट एनोडला आपण काय केलं ऍक्सलरेट तिथे हाय पोटेन्शियल प्रोव्हाइड केला होता जेणेकरून ते इलेक्ट्रॉन्स काय होणार ऍक्सलरेट होणार बरोबर तर तो जो पोटेन्शियल होता ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल तो पोटेन्शियल पण लक्षात ठेवायचं तुम्हाला फॉर बघा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहे दॅट वी हॅव टू कीप इन युअर माइंड दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर नीट अँड जेडब्ल्यू पॉइंट ऑफ व्ह्यू सो कीप इट इन युअर माइंड अँड लर्न इट प्रॉपरली ऑर नोट इट डाऊन युअर नोट्स सो ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल इट इज ऑब्झर्व फ्रॉम 44 व्होल्ट्स टू 68 व्होल्ट किती आहे ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल नोट डाऊन करायचं ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल 44 व्होल्ट टू 68 व्होल्ट बरोबर यामध्येच त्यांना हे ऑब्झर्वेशन बघा ज्यांनी तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्यांनी एक्सलरेटिंग वोल्टेज जे ठेवलेलं आहे फ्रॉम 44 टू 68 व्होल्ट अँड ऑब्झर्व द पीक इन द इंटेन्सिटी ऑफ द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन अँड स्कॅटरिंग अँगल ऑफ 50 डिग्री हे तर मी तुम्हाला आधी सांगितलंय की अँगल किती डिटेक्टरचा जो अँगल आहे जेव्हा तो 50 होतो तेव्हा त्यांना मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स मिळाले बरोबर आहे ओके आणि हे कधी मिळाले ऍट अ पोटेन्शियल ऑफ 54 व्होल्ट म्हणजे जो पोटेन्शियल तुम्ही 44 टू 68 व्होल्ट अप्लाय केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 54 व्होल्टला हे डिफ्लेक्शन भेटलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे की ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल जेव्हा 54 होता आणि अँगल जो आहे तो अँगल किती आहे 50 डिग्री ठीक आहे बघा दोन्ही व्हॅल्यू नियरर नियरर आहे हा 54 व्होल्ट आहे आणि तुम्हाला एमसीक्यू मध्ये हेच कन्फ्यूज करतं काय कन्फ्यूज करतं काय 50 व्होल्ट अँड 54 अँगल 54 डिग्री असं दिलं जातं ऑप्शन वन ऑप्शन टू 54 व्होल्ट ॲट 50 डिग्री ठीक आहे ऑप्शन थर्ड नंबर ऑफ ऑप्शन्स क्रिएट होऊ शकतात बट कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सांगा बरं मला डेफिनेटली ते सेकंड ऑप्शन करेक्ट आहे की 54 व्होल्टला ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल असतो आणि तुमचा डिग्री किती असतो बेटा फाय तो अँगल किती असतो तो 50 डिग्री अँगल कन्फ्यूज व्हायचं नाही याच्यामध्ये सो ऑप्शन चूज करते वेळी लक्षात ठेवायचं बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आणखी मी तुम्हाला क्लिअर करायचं होतं यामध्ये लेक्चरमध्ये की नीट आणि जेडब्ल्यू असेल एमएचटी सीईटी असेल याला काही कुठून बाहेरून क्वेश्चन येत नाही आहे तर तुमच्या फंडामेंटल्स बेसिक फंडामेंटल्स चेक करतात ते फंडामेंटल्स तुमचे क्लिअर आहेत का मग हे कुठं चेक होतात जे मायनर मायनर छोटे छोटे कन्सेप्ट असतात ना आपल्या बुक्समध्ये तिथे तुमचं क्लिअर होतात आणि एकदम बेसिक विचारलं जातात असं खूप काही ॲडव्हान्स असं खूप कॉम्प्लिकेशन नसतं बेसिक कन्सेप्ट आणि आपण समजतो की खूप मोठा क्वेश्चन आहे जेवढा मोठा क्वेश्चन असतो तेवढा छोटा क्वेश्चन असतो मी तुम्हाला सांगेल एमसीक्यूच्या वेळा ओके कारण तेवढं जास्त त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं असतं त्यामध्ये फक्त वेळ घालवला जातो आपला टायमिंग रीड करण्यामध्ये वेळ जातो बस तर याच्यासाठीच ते टाईम मॅनेजमेंटसाठी दिलेलं असतं क्वेश्चन सो बऱ्याचशा फॅक्ट्स अँड फिगर विल डिस्कस इट लॅटर तर ओके हा तुमचा ॲक्च्युअलमध्ये अँगल्स आणि काय आहे ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही त्यानंतर आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे बघा इथे एक लक्ष बघा दिस पीक वॉज द रिझल्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड फ्रॉम द डिफरंट लेयर्स ऑफ रेग्युलरली स्पेस ॲटम्स ऑफ निकेल क्रिस्टल ओके म्हणजे हे जे निकेल क्रिस्टल आपण लावलेलं होतं ना निकेल क्रिस्टल ॲटम आता कुठलं येतं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लॅटिस स्ट्रक्चर वगैरे स्टडी करायला मिळेल बघा वेगवेगळे स्ट्रक्चर असतात म्हणजे बघा ॲटम्स आणि ॲटम्समध्ये काहीतरी स्पेस असतं बेटा ती स्पेस भरून म्हणजे भरलेली नसतं ॲटम आणि लॅटिस स्ट्रक्चर वेगवेगळे स्ट्रक्चर आहे ओके तर हे जे स्ट्रक्चर आहे सेंट्रल क्युबिक स्ट्रक्चर वगैरे त्यामध्ये मला डिफरन्स जायचं नाही त्यामध्ये कुठेतरी स्पेस असतं तर इथेच कुठेतरी यामुळेच तुमचा डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला दिसतो असं त्यांचं म्हणणं आहे सो अकॉर्डिंग टू डी बॉर्गलीज रिलेशन फॉर इलेक्ट्रॉन आता इलेक्ट्रॉनचं जे रिलेशन आहे डी बॉर्गलीज रिलेशन हे डी बॉर्गलीज साठी ते रिलेशन किती आहे हे लक्षात ठेवायचं लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 ओके स्क्वेअर रूट ऑफ व्होल्ट इन बघा व्होल्टेज आणि हे जे लॅम्बडा भेटणार तुम्हाला कशामध्ये भेटणार नॅनोमीटरमध्ये आय थिंक याचं डेरिव्हेशन्स पण आपण बघितलेलं आहे करायची गरज नाही पण मी तुम्हाला दाखवतो हे डेरिव्हेशन्स पण आहे बरोबर डी बॉर्गलीज वेव्हलेंथ रिलेशन्स झालेलं आहे बट करायची गरज नाही पण लक्षात ठेवायचं आहे की ते नॅनोमीटरमध्ये तुम्हाला कशाने कशा प्रकारे तुम्ही डिनोट करणार डी बॉर्गलीज वेव्हलेंथ ओके यामध्ये नाही दिलं आय थिंक
बट लक्षात ठेवा की लॅम्बडा जो आहे डी बॉर्गलीज नुसार हा तुम्हाला 1.228 अंडर रूट ऑफ फोर्स या टर्म्स मध्ये सुद्धा लिहिता येतो. ठीक आहे, डी बॉर्गलीज लिहून काय होतं, आपला लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पीच आहे, इथे एच ची व्हॅल्यू पुट केलेली आहे, बरोबर आहे, आणि इथे या पी ला, हा जो पी होता तुमचा, बरोबर आहे, पी पी इज इक्वल टू वट, आता इथे स्पेशली फॉर इलेक्ट्रॉन आहे, बरोबर, डी बॉर्गलीज रिलेशन फॉर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन साठी आहे. म्हणजे काय केलंय त्यांनी, सांगतो परत एकदा, कुठून आलाय हे, हा फॉर्म्युला कुठून आलाय सर, तर डिराईव करायला काही विशेष गोष्ट नाही आहे, पण हा स्पेशली फॉर इलेक्ट्रॉन साठी आहे फॉर्म्युला, सगळीकडे लागू होणार नाही. म्हणजे ह्या व्हॅल्यू 1.228 आणि याच्यावर न्यूमरिकल येतात, त्यामुळे लक्ष द्या इकडे एमसीक्यू टाइप. बरं, लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी असतो तुमचा, ठीक आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय असतो, एच बाय मोमेंटम, पी इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू वेलॉसिटी असतं, बरोबर आहे. या लॅम्बडालाच आपण एनर्जीच्या, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहितोय माहितीये सगळ्यांना, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहितोय, यस, डिवाइड इट, हाऊ यू कॅन डिनोट इट इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये याला आपण कशा प्रकारे लिहितोय, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई एच डिवाइडेड बाय, हा बघा, याला एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, कशाला, एम व्ही ला, इथे आपण काय लिहितो, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम इन टू ई, बरोबर, वेअर ई इज द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्याला आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहिलंय लॅम्बडाच्या, लॅम्बडाला. सो वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवाइडेड बाय, इथे अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं, व्होल्टेज इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर, व्होल्टेज एंड इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, व्होल्टेज किती आहे जो तुम्ही इथे अप्लाय करणार, तो व्होल्टेज असणार, ठीक आहे. सो ट्वाइस एम इथे अप्लाय, इथे लिहिले चार्ज आणि इथे लिहिले व्होल्टेज, एनर्जी लिहिले मी, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ई इज इक्वल टू क्यू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आणि व्ही इट इज द व्होल्टेज अप्लाइड. बस या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहे, कारण आपण स्पेशली फॉर इलेक्ट्रॉन बद्दल बोलत असेल तर बघा इथे लॅम्बडा इज इक्वल टू, आपल्याला एच तर माहिती आहे, अरे याची माहिती आहे ना, आतापर्यंत पाठ झाला असेल, 6.63 × 10⁻³⁴ इथे पुट केला, बरोबर आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन पुट केलेला आहे, त्याच्यानंतर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन पुट केलेला आहे, त्याच्यानंतर व्होल्टेज, हा व्होल्टेज किती पुट केला आहे त्यांनी लक्षात घ्या, इथे व्होल्टेज किती आहे, 54 व्होल्ट, हा व्होल्ट, ठीक आहे, इथे व्होल्टेज आपण जर अंडर, इथे व्होल्टेज साठी पाहिजे असेल तर व्होल्टेज राहू द्यायचं, तिथे व्होल्टेज ठेवलाय त्यांनी अंडर रूट मध्ये. मग इथे ही व्हॅल्यू कुठून भेटली तुम्हाला, 1.228 नॅनोमीटर, एच पुट केला 6.63 एक्सपेरिमेंटल, बरं, 6.63 इंटू 10⁻³⁴, कॅल्क्युलेशन करणार नाही पण मी सांगतोय तुम्हाला कसं आलंय, अंडर रूट ऑफ, ठीक आहे, ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻³⁻³ kg, ठीक आहे. नेक्स्ट तुमचं क्यू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ते पण तुम्हाला पुट करायचं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁹⁹ कुलम. तर या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे जे तुम्हाला व्हॅल्यू भेटतं ना बेटा, ही व्हॅल्यू भेटतं तुम्हाला 1.228 × 10⁻⁹⁰ -10 म्हणजे किती, नॅनोमीटर, बरोबर, 1.228 त्यांनी सेपरेट केला, मग खाली राहिला काय, रूट व्ही, खाली राहिला काय, रूट व्ही, बस, मग हा फॉर्म्युला त्यांनी फक्त डायरेक्ट दिला, मग आपण पण डायरेक्टली घ्यायचं आहे, पण कसा आला हे तुम्हाला कळलं का, कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज टाईप करून सांगा, फॉर्म्युला कळलाय का सगळ्यांना, कशा प्रकारे आलेला आहे हा, लॅम्बडा इज इक्वल टू, इथे कॅल्क्युलेशन केलं तर तेवढंच भेटणार तुम्हाला, ओके, इथे वेळ नाही घालवायचं आपल्याला, पण कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला, लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ व्ही, फक्त व्ही कशामध्ये असणार, व्होल्टेज मध्ये, ओके, आणि ही जी वेव्हलेंथ भेटणार ही कशामध्ये असणार, नॅनोमीटर मध्ये, लक्षात ठेवा, मीटर मध्ये आहे ना, नॅनोमीटर मध्ये, क्लिअर, ओके, येस ऑर नो, येस, नो कॉमेंट्स, कॉमेंट्स बॉक्स मध्ये कॉडिंग कॉमेंट करायला तयार नाही, येस, यस, ओके, डन. सो नाव बघा, आता इथे त्यांनी मग कॅल्क्युलेट केलंय, काय कॅल्क्युलेट केलंय, हा तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, डी बॉर्गलीज वेव्हलेंथ फॉर रिलेशन फॉर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन साठी हे रिलेशन आहे, आताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता मला सांगा इथे व्होल्टेज किती पुट करणार तुम्ही, कितीला मॅक्सिमम होतं, आता सांगितलं तुम्ही 54 ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल आहे सर, सो हा रूट 54 पुट केला इथे, बरं दिसतंय, सो 1.228 डिवायडेड बाय अँड रूट 54, तर याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलंय तर लॅम्बडा तुम्हाला किती भेटलाय, 0.167 नॅनोमीटर, ओके, नॅनोमीटर, क्लिअर. सो
हे कधी आलं तुमचं कॅल्क्युलेशन नी बरोबर आहे की दिस इज नथिंग बट द मॅन्युअल मेथड बरोबर आहे ओके दिस इज द मॅन्युअल मेथड आणि एक्सपेरिमेंटलनी पण त्यांनी सांगितलं म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला बघा हे सुद्धा तुमचं मॅन्युअल तुम्ही कॅल्क्युलेशन केलं एक्सपेरिमेंटनी बरोबर त्यावरनं तुम्हाला भेटला हाच वेवलेंथ आणि हे दोन कम्पेअर केले हा किती आला 1.0.167 नॅनोमीटर क्लिअर आणि इथे बघा फ्रॉम द इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन मेजरमेंट ऍक्च्युअल डिफ्रॅक्शन मेजरमेंट जेव्हा केले त्यांनी देन द वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्ह असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन वॉज फाउंड टू बी 0.165 बघा हे पण त्यांनी प्रूफ केलं यांनी काय की जे कॅल्क्युलेशन केल्यानुसार हा किती असतो डी बॉर्गलीच्या फॉर्म्युल्यानुसार 1.67 नॅनोमीटर बरोबर आहे डिफ्रॅक्शननी मोजर केला तर किती आलं तुमचं 0.165 नॅनोमीटर तर हा डिफ्रॅक्शननी कसा मेजर केला जातो तर याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला ऑप्टिक्समध्ये येतो बेटा बरोबर आहे तर याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला येतो ऑप्टिक्समध्ये डिफ्रॅक्शननी कशाप्रकारे मेजर केलं असेल तो फॉर्म्युला मी लागेल तो तुम्हाला सांगतो पण सध्या तुमचं त्याचं काहीही काम नाही आहे फॉर्म्युला सांगायची गरज ऍक्च्युली नाही आहे तुम्हाला पण तरी सुद्धा सांगतोय की व्हॉट ऍक्च्युली द फॉर्म्युला इज क्लिअर आहे इथपर्यंत अरे येस ऑर नो ओके हा जो डिफ्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा हा येतो तुमचा ऑप्टिक्समध्ये किंवा आपला बघूया ऑप्टिक्समध्ये 2D sin θ इज इक्वल टू n लॅमडा बरोबर सो बघा इथे अँगल भेटलाय तुम्हाला 50 degree अँगल भेटला 50 degree पुट करणार इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न ते पुट करणार बरोबर आहे आणि इथून तुम्हाला लॅमडा भेटतो हा लॅमडा त्यांनी ऑब्झर्व केलाय त्यांनी डायरेक्टली दिलंय आपण पण डायरेक्टली घ्यायचं पण सांगतो इथं तर मेन्शन पण नाही केलंय 2D sin θ n λ आलाय म्हणून सो फ्रॉम दॅट इट इज ऑब्झर्व दॅट 0.165 हे नॅनोमीटर या फॉर्म्युलानी आपल्याला भेटत असतं ओके बघा दोन्ही जे आन्सर भेटले ते जवळपास सेम आहे हा 165 आहे आणि हा 167 आहे बरोबर आहे दोन्ही व्हॅल्यू जवळपास सेम आहे सो फ्रॉम बोथ द व्हॅल्यूज व्हॉट वी कॅन कन्क्लूड द टू व्हॅल्यूज ऑफ लॅमडा ऑप्टेन फ्रॉम द एक्सपेरिमेंटल रिझल्ट अँड फ्रॉम द थेरॉटिकल डी बॉर्गलीज रिलेशन बघा हे एक्सपेरिमेंटल हा डी बॉर्गलीज रिलेशननी आलेला आहे आणि हा एक्सपेरिमेंटल रिझल्टनी आलेला आहे ठीक आहे सो वी आर इन क्लोज अग्रीमेंट दोन्ही जवळ आहेत बघा क्लोज व्हॅल्यू आहेत इन दिस वे डेव्हिएशन अँड जेझमन एक्सपेरिमेंट व्हेरीफाईड द डी बॉर्गलीज रिलेशन अशा प्रकारे काय केलंय डेव्हिएशन आणि जर्मन एक्सपेरिमेंटनी काय केलंय डी बॉर्गलीज रिलेशन काय केलंय व्हेरीफाय केलंय डेव्हिएशन जर्मन एक्सपेरिमेंट डी बॉर्गलीज रिलेशन व्हेरीफाय केलं अशा प्रकारे या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे विचारलं गेलं तर ओके क्लिअर इथे तुमचा हा वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी वगैरे आपलं सगळं झालेलं आहे हा युनिट तुमचा इथे संपतो आहे ओके हा युनिट संपतो आहे यावर आपण एक क्विक रिव्ह्यू पण बघून घेऊया बाकी सेम दिलेला आहे क्विक रिव्ह्यू बघा क्विक रिव्ह्यू मध्ये या दिसतंय क्विक रिव्ह्यू सगळ्यांना बघा सगळे ओव्हरऑल रिव्हिजन बघा एकाच पेजवर होऊन जाणार तुमचे सगळे एका पेजवर सगळे रिव्हिजन काय काय करायचं आहे काय काय इम्पॉर्टंट करायचं आहे स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ते पण मी तुम्हाला सांगतोय हा ओव्हरऑल युनिट मी तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला युट्यूबला मिळवून जाईल आणि एकदा परत एकदा रिवाईज करून घ्या आणि त्यामध्ये सुद्धा नीट आणि JEE पॉईंट पण मी मेन्शन केलेले आहेत ओके त्यावेळी पण तुम्ही जा आणि अदरवाईज एक पर्टिक्युलर सेशन राहील त्यावेळेला फक्त आपण एमसीक्यू डिस्कस करणार आहे यावरची नीट आणि JEE साठी ओके क्विक रिव्ह्यू बघून घ्या सो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन युनिटचं नाव आहे ऍक्च्युली द ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर म्हटलं जातं त्यालाच वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बघा फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये काय आहे बेटा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण स्टडी केलाय फर्स्ट पॉईंट व्हॉट वी हॅव स्टडीड हियर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन सिम्पल सिम्पल लक्षात ठेवा की एक मेटल सर्फेस आहे बेटा त्या मेटल सर्फेसवर लाईट इन्सिडेंट केलंय पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बरं पर्टिक्युलर हाय फ्रिक्वेन्सी अँड लो वेवलेंथ म्हटलं होतं मी त्यावेळा आता तर डोक्यात फिट झालं असेल बरोबर तर हाय फ्रिक्वेन्सी लो वेवलेंथ रेडिएशन इन्सिडेंट केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले तर त्याला आपण काय म्हटलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण याच्याशी असोसिएटेड कुठल्या कुठल्या टर्म्स होत्या बेटा आहे फोटो करंट बरोबर आहे फोटो करंट जो करंट त्याच्यामधनं आपल्याला भेटला त्याला आपण म्हणतो फोटो करंट सॅच्युरेशन करंट हे पण तुम्हाला माहिती आहे सॅच्युरेशन करंट म्हणजे काय असतं की करंट जसं जसं तुम्ही म्हणजे वेवलेंथची इंटेन्सिटी वाढवताय करंटची व्हॅल्यू वाढेल पण ही करंटची व्हॅल्यू खूप जास्त वाढणार नाही म्हणजे इलेक्ट्रॉन्स खूप जास्त बाहेर पडणार असं नाही होणार बरोबर एका वेळेला करंट काय होतो तुमचा सॅच्युरेटेड होतो याच्याशी असोसिएटेड ग्राफ पण आपण बघितलेला आहे बघा इथे अशा प्रकारचा ग्राफ होता तुमचा आठवत असेल हा होता तुमचा करंट इथे करंट सॅच्युरेट झाला म्हणजे हा I0 आहे तुमचा याच्या पुढे करंट वाढलेला नाही इकडे वाढत गेला का नाही बरोबर आहे हा तुमचा स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज वाढवत गेलो
ते तुमचा व्होल्टेज तुम्ही वाढवत गेले बट स्टील द इलेक्ट्रॉन इट इज नॉट कमिंग आउट फ्रॉम द इलेक्ट्रॉन इट इज इट सॅच्युरेशन लेवल म्हणजे तुम्हाला सॅच्युरेशन करेक्ट स्टॉपिंग पोटेन्शियल जिथे काय होतं स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडणारच नाही स्टॉप आणि हे सगळं कशावर आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं जे काही एक्सपेरिमेंटल मॉडेल आहे बरोबर आहे फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट त्यावरचे हे सगळे ग्राफ्स आहेत त्यावरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं फोटो करंट सॅच्युरेशन करंट स्टॉपिंग पोटेन्शियल इट इज द मिनिमम पोटेन्शियल ऍट विच द करंट फ्लोइंग थ्रू दॅट सर्किट विल बिकम झिरो करंट फ्लोज होणार नाही म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर पडू देणार नाही आपण त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल दॅट इज व्ही ओके जो आपण इथे या ग्राफवर इथे डिनोट करतो एक्स ऍक्सिस वर दॅट इज नथिंग बट ऍक्सलरेटिंग पोटेन्शियल बरोबर आहे तर स्टॉपिंग पोटेन्शियल देन थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी थ्रीशोल्ड वेवलेन त्याच्यानंतर वर्क फंक्शन ह्या सगळ्या या युनिटचा फर्स्ट पार्ट आहे बरोबर ओके या युनिटचा फर्स्ट पार्ट आहे दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना व्हिजिबल आहे ओके बघा फर्स्ट पार्ट याच्यामध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी सॅच्युरेशन करंट आणि वर्क फंक्शन या सगळ्या कायनेटिक एनर्जी मॅक्स सगळ्या टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रेड ऑफ द इलेक्ट्रॉन नंतर व्ही झिरो थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन यालाच आपण काय लिहिलं होतं एफ झिरो ठीक आहे एफ झिरो नंतर वर्क फंक्शन फाय झिरो क्लिअर येस वर्क फंक्शन मिनिमम व्हॅल्यू ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू एमिट द फोटो इलेक्ट्रॉन त्याला आपण काय म्हटलं वर्क फंक्शन येस देन थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी मिनिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू एमिट द इलेक्ट्रॉन टू एमिट द इलेक्ट्रॉन सगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी चाललेलं आहे इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी फ्रिक्वेन्सी त्याला लागणारी वर्क म्हणजे एनर्जी व एनर्जीला आपण म्हणतो वर्क फंक्शन हे वर्क फंक्शन स्पेसिफिक आहे बरोबर आहे मला सांगितलं गोल्डचं वर्क फंक्शन किती आहे बेटा आता 5.1 आहे बरोबर आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट हे दोन तीन लक्षात ठेवायचे कॉपरचे वगैरे 4.7 दरम्यान इलेक्ट्रॉन व्होल्ट वर्क फंक्शन आहे हे लक्षात ठेवायचे दोन तीन व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्हाला नोट्समध्ये क्लिअर ओके याच्या मध्यात आपण याच्यामध्ये दिलेली नाही आहे पण थ्रीशोल्ड वेवलेंथ पण बघितलेली थ्रीशोल्ड वेवलेंथ पण बघितलेली आहे ते मॅक्सिमम व्हॅल्यू या दोघांच्या डेफिनेशन मध्ये मिनिमम आहे त्याच्या डेफिनेशन मध्ये मॅक्सिमम आहे मॅक्सिमम वेवलेंथ देन सॅच्युरेशन करंट लिमिट ऑफ फोरो करंट ऍट विच द इन्क्रीज इन स्टॉप इन्क्रीज ऑफ करंट स्टॉप होतो ओके इफ वी इज इन्क्रीज व्होल्टेज इन्क्रीज करतोय पण करंट इन्क्रीज होत नाही त्या करंटला आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो बरोबर आहे स्टॉपिंग पोटेन्शियल ओके स्टॉपिंग पोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला फोटो करंट झिरो होतो बरोबर आहे त्याच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे याचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही झिरो इज इक्वल टू वॉट हा काय असतो एनर्जी ऑफ फोटॉन हा कुठून फाइंड आउट करणार आइन्स्टाईन इक्वेशन इथे मेन्शन नाही केलंय त्यांनी क्विक रिव्ह्यू मध्ये पण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आइन्स्टाईन इक्वेशन लागणार आइन्स्टाईन इक्वेशन काय सांगतं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू व्हॉट काय असतं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम एनर्जी ऑफ फोटॉन मायनस वर्क फंक्शन बरोबर आहे वर्क फंक्शन ईच्या ठिकाणी एच यू पुट केलेलं आहे आपण बरोबर आहे 550 पुट केलेलं आहे कायनेटिक एनर्जी माहिती आहे तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असतं बरोबर आहे ई व्ही झिरो नी डिनोट करतो इथं इलेक्ट्रॉन होल्ड साठी पाहिजे तर ई नी सगळ्याला डिवाइड केलं बेटा आपण सो एच व्यू बाय ई मायनस फाय बाय ई क्लिअर या सगळ्या गोष्टी होत्या क्लिअर यालाच काय म्हटलं आपण कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम डिवायडेड बाय ई आइन्स्टाईन इक्वेशनच आहे ना ते ओके सो आइन्स्टाईन इक्वेशन पण लक्षात राहायला पाहिजे तर हा तुमचा फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी केलेला आहे बरोबर नेक्स्ट पार्ट मध्ये बघा काय दिलंय तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये काय त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये जो आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे बरोबर त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मिळालं तर दोन गोष्टी इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी आणि तुम्हाला इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे तिथे स्टॉपिंग पोटेन्शियल या दोघांचे ग्राफ लक्षात ठेवायचे आहे क्लिअर बघा त्यांचं ग्राफ मग ह्या ग्राफ आपण स्टडी केलेला होता मी बरेचसे ग्राफ तुम्हाला ऍक्च्युली घेतलेले आहेत पण तुम्ही लक्षात ठेवायचे आता सगळेच लक्षात ठेवायचे सगळेच इम्पॉर्टंट आहे बट काही ओव्हरऑल क्विक रिव्ह्यू फक्त आपण बघतो आहे सो इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी बघितलं तुम्हाला माहित आहे इंटेन्सिटी वाढवली तर काय होणार फोटो करंट वाढवणार व्होल्टेजची आता व्होल्टेज कसं आहे बघा स्टॉपिंग पोटेन्शियल वाढवलं तर करंट वाढणार बट इनिशियली काय असतं तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल बरोबर आहे स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे हा स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय असणार जिथे फोटो करंट झिरो म्हणजे हा ग्राफ जिथे इंटरसेक्ट होणार तो तुमचा स्टॉपिंग पोटेन्शियल असणार म्हणजे ग्राफवर सुद्धा एमसीक्यू विचारल्या जाऊ शकतात म्हटलं होतं तुम्हाला क्लिअर जसा जसा तुमचा व्होल्टेज वाढेल तसा तसा तुमचा काय होणार करंट सुद्धा वाढणार ठीक आहे
ओके इथे मला वाटतं ही जी व्हॅल्यू आहे इथे ही व्ही झिरो चुकीचं दिलंय. हा ग्राफ ना लक्षात ठेवता आपण जो घेतलेला आहे तोच लक्षात ठेवा. क्लिअर. आता इथे सगळं दिलेलं आहे ऑब्झर्वेशन या पार्टच. त्यानंतर बघा आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन हे पण सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर सगळं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही कन्सर्न आहे. त्यानंतर याचं अप्लिकेशन आपण फोटोसेल मध्ये बघितला. फोटोसेल एक छोटासा टॉपिक होता फोटोसेल, बरोबर, तो एक टॉपिक बघितला या युनिट मध्ये आपण. त्याच्यानंतर पुढे आलो आपण. ओके हा हे ग्राफ, हे ग्राफ इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ पोटेन्शियल हे ग्राफ लक्षात ठेवायचे. म्हटलं स्टॉपिंग पोटेन्शियलचे हा ग्राफ स्पेशली लक्षात ठेवायचा. कुठला लक्ष द्या, कुठला ग्राफ लक्षात ठेवायचा? हा ग्राफ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यावर एमसीक्यू पण विचार तयार करता येतात आपल्याला भरपूर. नंतर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आलो. त्यामध्ये आपण काय स्टडी केलं की पार्टिकलचं दोन्ही नेचर आहे, जसं वेव्ह पण आहे आणि मॅटर पार्टिक म्हणजे सॉरी कुठलाही एखादा लाईट रेडिएशन असेल, सॉरी दोन मिनिट मागे जातो मी, की जो काही लाईट वेव्ज आहे रेडिएशन आहे त्याचे दोन नेचर आहे. तो कसं बिहेव करतो, पार्टिकल सारखा पण बिहेव करतो आणि वेव्ह सारखा पण बिहेव करतो. मग याचं प्रूफ सांगितलं आपण, बरोबर, याचं प्रूफ घेतलेलं आहे. मग यासाठी जे आलेले आहेत पार्टिकल मटेरियल पार्टिकल शोज द वेव्ह लाईक नेचर अँड द सर्टन सर्कमस्टन्सेस. मग याच्यासाठी काय केलंय त्यांनी, डीबॉर्गलीज हायपोथेसिस, मॅटर वेव्ह सांगितले डीबॉर्गलीजनी, बरोबर आहे. लॅम्डा इज इक्वल टू एच बाय पी. डीबॉर्गलीज काय सांगतो की प्रत्येक मुव्हिंग पार्टिकलला त्याच्या असोसिएटेड काय असतं, वेव्ह असतं. मुव्हिंग पार्टिकल इज असोसिएटेड विथ वन वेव्ह, त्याला आपण त्यांनी नाव दिलं. त्यांनी काय दिलं, मॅटर वेव्ह. त्याचा फॉर्म्युला पण त्यांनी दिला, लॅम्डा इज इक्वल टू एच बाय पी. ओके, लॅम्डा इज इक्वल टू एच बाय पी. आणि हा त्यांनी वेगवेगळ्या टर्म्स मध्ये पण लिहिला. पहिल्यांदा लिहिलं लॅम्डा इज इक्वल टू एच बाय पी, नंतर लिहिलं मोमेंटमच्या फॉर्म मध्ये पी इज इक्वल टू एम ई, नंतर लिहिलं त्यांनी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई एम ई. सगळं लक्षात ठेवायचे, सगळे फॉर्म्युलेस, सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि स्पेशली फॉर इलेक्ट्रॉन काय असतं बेटा, इलेक्ट्रॉन साठी हा फॉर्म्युला. ओके, ई एनर्जीच्या जागी फक्त काय पुट करणार, ई इंटू व्ही बराबर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज इंटू पोटेन्शियल. ओके, फॉर एक्सलरेटेड थ्रू. मग त्यांनी त्याचा फॉर्म्युला पण त्यांनीच दिलेला आहे. डीबॉर्गलीजनी हे रिलेशन फाइंड आउट करून दिलं. काही नाही, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. आणि आताच आपण बघितलं ती किती व्हॅल्यू, 1.228 डिवायडेड बाय रूट 3. बट ही जी वेव्हलेंथ तुम्हाला भेटणार इलेक्ट्रॉन साठी आहे फक्त हा फॉर्म्युला. ओके, हेवी पार्टिकल साठी नाही, फक्त इलेक्ट्रॉन साठी, कारण इथे मास घेतलेला इलेक्ट्रॉनचं आणि व्होल्टेज घेतलेला इलेक्ट्रॉनचं, त्यामुळे हा फॉर्म्युला प्रोटॉनला लागणार का नाही लागणार, ठीक आहे, नॅनोमीटर मध्ये. नंतर डेव्हिएशन जर्मर एक्सपेरिमेंट आलाय, त्यांनी हे प्रूफ केलं की मॅटर ही वेव्हच आहे, बरोबर आहे. त्यांनी प्रूफ केलं की मॅटर नाही, सॉरी, मॅटर हा वेव्ह सारखा पण बिहेव करतो, बरोबर आहे. मॅटर साठी त्यांनी कोणाला घेतलं टेस्ट, टेस्ट करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनला पकडलं, बरोबर आहे. आता टेस्ट करायची म्हटल्यावर एक्सपेरिमेंट कोणाला तर पकडावं लागेल ना. स्मॉलेस्ट एलिमेंट जो आहे त्याच्यावर त्यांनी टेस्ट परफॉर्म केली. मग याचं एक्सपेरिमेंटल सेटअप लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. देन एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू बघा, त्यांनी सांगितलं की एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू किती आली, त्यांनी जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. किती व्होल्टेजला आली, किती अँगलला भेटलंय तुम्हाला ते लक्षात ठेवायचं, की ॲट 54 व्होल्ट आणि अँगल लक्षात ठेवायचं आहे मिड पॉईंट ऑफ व्ह्यू 50 डिग्री, ठीक आहे. हे पुट केल्यानंतर एक्सपेरिमेंटली जे तुम्हाला व्हॅल्यू भेटली ती व्हॅल्यू किती आहे बेटा, आपली वेव्हलेंची, त्या इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंची 0.165 नॅनोमीटर. आणि जर तुम्ही डीबॉर्गलीज रिलेशननी फाइंड आउट करतो म्हटलं विदाउट एक्सपेरिमेंट, व्होल्टेज पुट करा 54 व्होल्ट, तर तुम्हाला तेवढीच वेव्हलेंथ त्याच्या नियर अबाउट भेटली. आणि तिथेच त्यांनी प्रूफ सांगितलं की प्रूफ झालंय, व्हेरीफाय झालेला आहे. अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट होता. ओके, इथे हा तुमचा युनिट कम्प्लिटली संपलेला आहे. या युनिटवर आपण एक कम्प्लीट एक टेस्ट घेणार आहोत. ओके, इम्पॉर्टंट फॉर्म्युले पण इथे दिलेले आहेत, ते फॉर्म्युले पण तुम्ही बघून घ्यायचे, नोट डाऊन करायचे. या युनिटला आपण एक कधी टेस्ट घ्यायची तुम्ही एक सांगा. या टॉपिकवर आपली एक टेस्ट होणार आहे. 2 मिनिटं मी युनिट स्टॉप.